तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना मतदारांना नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. 26 जानेवारी 1950 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली जी घटना तयार झाली त्याचा आपण स्वीकार केला आणि 51 सालापासून ह्या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या. आणि राजा हा मतदार मतपेटीतून जन्माला येणार याची परंपरा सुरू झाली. ती परंपरा कधी खंडित झाली नाही. हे काही वर्ष देशात निवडणुका झाल्या नाही, एखाद्या महानगरपालिकेमध्ये काही टेक्निकल कारणाने झाली नसेल, पण देशाची निवडणूक झाली नाही, राज्याची निवडणूक झाली नसेल, कधी झालंच नाही. संपूर्ण जगामधली एवढं मोठं पॉप्युलेशन, एवढी मोठी लोकसंख्या असतानाही अतिशय सुरळीतपणे चालणारी ही लोकशाही आहे. मी आपल्या सगळ्यांना या सगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो की काही करून मतदान करा. म्हणजे माझ्याकडे आज रेग्युलर येणारे ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे तर ते मला भेटायला नमस्कार करायला आले, मतदान करतील आणि मग कुठे जायचं तिथे जातील. असं काही आपल्या जीवनामध्ये विशेष प्रसंग असेल तरी तो आटपून किंवा मतदान आटपून मतदान मात्र पूर्ण केलं पाहिजे. माझ्या घरातल्या प्रत्येकाला हा आग्रह मी केला आहे, मतदान जो नाही करणार त्यांनी उद्या उस मॅड यायचं नाही. आपल्या सगळ्यांना खूप मतदानासाठी शुभेच्छा. दादा, तुम्ही कोथरूड अक्षरशः पिंजून काढणार डे वनपासनं, प्रचाराच्या दिवसापासनं ते अगदी शेवटपर्यंत. कसा हा सगळा अनुभव होता? आज मतदानाचा दिवस आहे, तुम्ही स्वतः मतदान करणार, त्या भावना कशा आहेत? मी निवडून आल्याच्या दिवसापासूनच एक म्हणजे अगदी लगेच दिवाळी आली. दिवाळीत लोकांच्या घरोघरी जाणं, आपली जी परंपरा आहे की एकमेकाला भेटवस्तू देणं, इथून सुरुवात करत 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 जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्हाला संस्कार दिला की राजकीय क्षेत्रात तुम्ही जरी गेलात तरी राजकीय क्षेत्रात जाऊनही तुम्हाला सामाजिक परिवर्तन करायचं आहे. अनेक माध्यमांपैकी हे प्रभावी माध्यम आहे एवढंच. तर ते तो संस्कार घेऊन रोज काम, रोज सेवा प्रकल्प, माझ्या सेवा प्रकल्पांची आत्ता तुमच्या ह्या इलेक्ट्रॉनिक मीडियातून मांडणी केली तर एखाद्यास आचारसंहिता भंग होईल किंवा मी माझी स्तुती केली, माझ्यासाठी लोकांना फेवरेबल केलं. मोठी यादी आहे आणि त्याची व्हरायटी आहे आणि मी ती मतदानासाठी करत नाही, आय एम कन्व्हिन्स फॉर दॅट. परिणामी मला प्रत्यक्ष निवडणुकीचा प्रचार फार कमी करावा लागला. खूप लोक वस्त्या कॉलनी निर्माण झाले की ते म्हणाले की आम्हीच उमेदवार आहोत, त्यामुळे मी खूप प्रवासी गेला. जतला गेलो, सांगलीला गेलो, इचलकरणीला गेलो, कोल्हापूर माझं होमटाऊन आहे तिथे 2 विधानसभांसाठी गेलो. पण इथेही मात्र प्रचार फेरी असेल, भेटायला गेल्यानंतर बॉडी लँग्वेज पण जाणवत होतं की लोकांसाठी तुम्ही काही केलं, लोकांना त्याची जाणीव आहे. 2019 पेक्षा 2024 ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते? म्हणजे पहिल्यांदा तुम्ही 2019 कोथरूडसाठी नवीन होता, पण आता ही दुसरी टर्म तुमची, तर काय वेगळे पण जाणवत होतं? 19 मुळात काय झालं की इतक्या 11th hour आयत्या वेळेला मला सांगितलं आणि त्याची जी 6 महिने 8 महिने वर्षभर आधी तयारी करावी लागते जी मला आता करता आली. त्यामुळे भौगोलिक सीमा माहिती नाही, ठीक आहे, मी राज्याच्या 8-8 खात्याचा मंत्री होतो, राज्याचा ते कोथरूडमध्ये इतक्या वेळ कशाला घालवे. आणि त्यामुळे सगळं नवीन होतं, थोडं स्थानिक आमदाराला डावलून दिलं याचा एक रोष होता, थोडा जातीचा रोष होता, थोडा बाहेरून आले असा रोष होता. त्या तुलनेमध्ये 5 वर्षामध्ये हे सगळं ह्या सगळ्याला जिंकण्यामध्ये मी यशस्वी झालो. कधीच मी बाहेरचा नव्हतो, कारण मी 2 टर्म म्हणजे 12 वर्ष पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार होतो, त्याचं नावच पुणे होत पुणे आहे. पण तरी म्हटलं गेलं मी ते सगळं प्रेमाने व्हॅनिश करण्यात यशस्वी झालं. त्यामुळे ह्यावेळची निवडणूक मला खूपच सोपी होती, म्हणून तर मी खूप प्रवास केला, खूपच प्रवास केला. आठवड्याला 1-2 मतदारसंघ तर मी गेले महिन्यामध्ये केलेच आणि ह्या आठवड्यात कोल्हापूरचे 2 करून आलो. मतदानाचे प्रचाराची सांगता झाल्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात, हाणामारीच्या असतील किंवा पैसे सापडल्याच्या घटना असतील, याकडे कसं बघता तुम्ही ज्या राज्यभरामध्ये सगळ्या घटना घडलेल्या आहेत? असं आहे की सगळ्याच घटनांमध्ये तथ्य नाही असं म्हणता येणार नाही, त्याची चौकशी निवडणूक आयोग करेल. पण एक अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला, सांस्कृतिक परंपरेला काळीमा फासणारं
महाराष्ट्राचं राजकारण चाललंय की ज्या राजकारणामध्ये आपण समोरच्याला नामोहरम करताना त्याला आयुष्यातून उठवतो हे आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे खूपशा घटना अशा आहेत की ज्यामुळे तथ्य काहीच नसतं, तो तयार केलेला सापळा असतो. तो सापळ्यात अडकायचं नाही असं ठरवणारा राजकारणीसुद्धा कधी कधी अनुभवाने त्याच्यात सापडतो, कारण तो इनोसंट असतो, तो निरागस असतो, कोण काय योजना करतोय त्याला माहीत नसतं. कालही विनोद तावडेंच्या बाबतीत हो, म्हणजे विनोदजी आणि मी 77 पासून एकमेकाला ओळखतो. आम्ही विद्यार्थी परिषदेत खांद्याला खांदा भिडून काम केलं आहे. विनोदजींना ओळखतो, विनोदजीच्या पूर्ण कुटुंबियांना ओळखतो. या कुटुंबाने कधी 1 रुपयाचा भ्रष्टाचार करण्याचा, अपहार करण्याचा कधी विचारच केला नाही. स्वतः विनोदजींनी आयुष्यातील 10 वर्ष तरुणपणातली ज्ञानेश्वर विद्यापीठामध्ये बी झाल्यानंतर 10 वर्ष विद्यार्थी परिषदेसाठी पूर्ण वेळ दिली, की जी पूर्ण वेळ परंपरा ही भगवं परिधान न केलेली पण संन्यासी परंपरा असते. त्यात पगार घ्यायचा नसतो, कुठेही काम करायला जायचं आपण ठरवायचं नसतं, घरोघर जेवायचं असतं, नाही घरोघर जेवण मिळालं तर उपाशी राहायचं असतं. बरोबर 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 10 वर्ष या माणसाने काम केलं. महाराष्ट्रात सरचिटणीस झाले, अनेक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता झाले, आमदार, मंत्री, आता अखिल भारतीय सरचिटणीस. ह्या माणसाकडून असं कसं काय घडेल? त्यामुळे याच्यावर कोणाही सामान्य माणसाचा विश्वास नाही. दिसताना दिसतंय. आता 5 कोटींनी सुरुवात झाली, कुठे 5 कोटी सापडले? म्हणजे मुळात त्यांच्याशी संबंधितच नाही ती अमाऊंट, पण समजा असेल तर ती 5 कोटी कुठे आहे? मग आता विनोद तावड्याने आणि करणारच आम्ही, आता विनोद तावड्याने सगळ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा का? त्यामुळे आपण एखादी घटना घडत करत असताना आपण काचेच्या घरात राहतो, दुसऱ्यावर दगड मारताना आपल्याही घरावर दगड पडू शकतो असा विचार आपण केला पाहिजे. विनोदजींच्या निमित्ताने मी ही खंत व्यक्त करतो. मी अनेक वेळा व्यक्त केले की महाराष्ट्रातल्या सगळ्या पार्टीच्या ज्येष्ठांनी हे तर बसून आचारसंहिता करा ना, काय बोलता तुम्ही, गल्लीतली पोरं नाही बोलत एकमेकाला असं. आता याचबरोबर जसं तुम्ही म्हणालात की एक हा वाटप एक भाग झाला, पक्षांचा वाटप असे आरोप झाले, अनेक नेत्यांवर हल्ले सुद्धा झाले, अनेक कार्यकर्त्यांवर उमेदवारांवर हल्ले होत चालले, कुठेतरी हे चित्र बदललं जात आहे असं वाटतं. मी 5 वर्षापूर्वी अचानक सत्तेमध्ये बदल झाला असं, मी तर राज्याचा अध्यक्ष होतो, डोळ्यासमोरून सरकार केलं, 105 अधिक 56, 161 प्लस 29 अपक्ष, 190 तरी केलं सरकार. त्या दिवसापासून एकमेकावर बोलावं म्हणजे काय बोलावं, कोणी महाराष्ट्रातल्या या नेत्यांना काही म्हणणार आहे की नाही, यांच्यावर बहिष्कार टाकणार आहे की नाही, रोज उठायचं आणि सकाळी सकाळी सुरू करायचं, याच्यावर आरोप त्याच्यावर आरोप, मग आरोपांची काही भाषा आहे. आणि त्यामुळे आत्ताच तो ह्या कालच्या घटनेच्या निमित्ताने म्हणत नाही ना, मी तुमच्यासमोर अनेक वेळा बोललो आहे की एकत्र बसा बाबा, आचारसंहिता तयार करा, व्यवहाराची आचारसंहिता तयार करा. एक शेवटचा प्रश्न दादा, पुण्याचे खासदार मुरलीधर मोळे यांना कोथरूडमधून जवळपास 74,000 लीड मिळालं होतं, तोच विश्वास घेऊन तुम्ही या निवडणुकीत देखील उतरला आहात, कोथरूडकरांची साथ तुम्हाला यावर्षी सुद्धा लाभेल असा विश्वास वाटतो? मुरलीधरांना मोहळांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 74,400 मार्जिन मिळालं. हे महाराष्ट्रातलं 5वी विधानसभा आहे, 3 बोरिवली लोकसभेत आहेत, 4थी चिंचवड आणि 5वी आहे. एवढं मार्जिन सर्वपक्षीय कुठल्याच मतदार विधानसभेत मिळालं नाही. ज्या दिवशी उमेदवारी मिळाली त्यादिवशी मी मुरलीधरजी, मी मुरलीधर अण्णा आणि मेधाताई आमचे अध्यक्ष डॉक्टर बुटाला, आमचे उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर आणि सगळ्यांनीच मी संकल्प केला, यात एक मताची भर नाही पडली तर मग आपण विजयी झालो असं आपण नाही म्हणायचं. माझी खात्री अशी आहे की 74,400 आम्ही क्रॉस करणार. नाही, मैं आपके माध्यम से सारे नागरिकों को, मतदारों को ये कहूंगा कि इतने बड़े देश में सालों तक चुनाव होते रहना, ठीक है, बीच में 2 साल गए 75 से 77 जहाँ इमरजेंसी लगी, लेकिन चुनाव 5-5 साल हुए ही नहीं, ऐसा कभी देश में हुआ नहीं. तो ये बड़ी लोकशाही प्रस्तावित हुई है, उसका हम आदर करें. उसमें एक ही कमी है कि वोटिंग परसेंटेज कम होता है. तो आज वोटिंग परसेंटेज हेवी करके, मेरा तो कोथरूड विधानसभा के बारे में विश्वास है, आंकड़ा बताना ठीक नहीं रहता क्योंकि वो क्रॉस नहीं हुआ तो अरे भाई आपने क्रॉस नहीं किया, तो लेकिन मैं अभी एनवलप में
पॅक करके आपको देता हूँ, शाम को मिलेंगे, वो एकड़ा क्रॉस नहीं करेंगे तो चुनाव लड़ने में कोई मजा नहीं। तो अभी लोकशाही प्रस्तावित हुई है, उसमें वोटिंग परसेंटेज बढ़ना चाहिए। वोटिंग पर एक बड़ी खामियां है अपने इस सिस्टम में, लगभग हर बूथ पे 20% नॉट लेस देन डेट नाम अस्तित्व में नहीं है। जो मैंने लोकसभा में बहुत मुझे 3 बूथ दिए जाते उस पर एक प्रयोग किया तो 1000 में से 800 ही रहते हैं, तो परसेंटेज हम 1000 पर निकालते हैं, परसेंटेज 800 पर निकालना पड़ेगा। ये तो बड़ा विषय है, लेकिन अभी आज लोगों ने जैसे 800 में से भी 90% लोगों ने वोट किया, क्योंकि अस्तित्व में नहीं है तो वोटिंग कैसे करेंगे। तो आपके माध्यम से यह आह्वान करूंगा कि वोटिंग परसेंटेज बढ़े, ज़्यादा से ज़्यादा लोग आए और वोट करें, आप अपील करेंगे। तो सुबह जल्दी करें, एक बार दोपहर होती है तो स्वाभाविक रूप से अपने निजी काम निकलते हैं, फिर थोड़ा कंटाला भी करते हैं हम लोग। तो यह हमारा प्रयत्न है, हमने 20-25 NGOs को भी इंस्पायर किया है कि वो कुछ लोगों को इंसेंटिव दें कि भाई आप सुबह 7 से 11 बजे तक वोटिंग किए तो हम कॉफ़ी आपको पिलाएंगे, ये इस फॉर एनकरेजमेंट। दादा एक सवाल, विनोद तावड़े जी से, आपके कलीग रहे हैं आपके साथ काफ़ी काम किया उन्होंने, जो हुआ कल उस पे आप कैसे देखते क्या? कलीग नहीं, हम एक दूसरे के घर के बेटे हैं, 77 से जानते हैं, केवल विनोद जी को नहीं, विनोद जी के घर के हर व्यक्ति को जानते हैं, रिश्ता है, जिसने अपने जीवन में 10 साल बिना वेतन संगठन के लिए दिए। संगठन ने जहाँ कहा, आखिरी में वो दिल्ली में रहे, दिल्ली संगठन में थे, फिर MLC रहे, विरोधी पक्ष नेता रहे, मंत्री रहे, तो ऐसा उनके हाथ से या उनसे होगा ही नहीं, बिल्कुल होगा नहीं। लेकिन कुल मिलाकर महाराष्ट्र के राजनीति में एक ऐसा निचला स्तर पकड़ा है कि जिसमें बोलने की कोई तमीज नहीं, एक दूसरों को अड़चन में लाते वक्त हम उनको जिंदगी से उठा रहे हैं, नॉट ओनली फ्रॉम पॉलिटिक्स तो चलता रहता है भाई, जिंदगी से उठा रहे हैं आप लोग। तो इस पर हमारे मित्र कोई विरोधी पक्ष पूछेंगे कि शुरुआत किसने की, ढूंढो भाई, एक बार साथ में बैठो, ढूंढो, जिसको कहते हैं कि टाली एक हाथ से बचते नहीं, मान्य है ना, टाली एक हाथ से बचते नहीं, चलो हमारे भी किसी नेता की होगी इसमें सहभागिता, सब मिलकर बैठो, और लोगों ने भी अब तय करना पड़ेगा। इस प्रकार की गंदी बातें पब्लिकली करना हम सहन नहीं करेंगे। एक आरोप सुप्रिया सुले जी पे भी लगा कल, सुप्रिया सुले जी पर भी एक आरोप लगा कल काफी गंभीर, बिटकॉइन से रिलेटेड है, उनकी ऑडियो क्लिप भी कल से वायरल हो रही है सोशल मीडिया पे, उसको आप कैसे देखते हैं? जिसकी अपने को जानकारी नहीं उस पर टिप्पणी करना ठीक नहीं। तो ऐसी घटनाएं महाराष्ट्र में इस बार ज़्यादा घटी है, एक दूसरे पर आरोप लगाना, फिर पैसे के मामले, फिर एक दूसरे पर हमला, ये सारे की चुनाव आयोग ने ठीक इंक्वायरी करनी चाहिए। चुनाव आयोग ने इसको छोड़ना नहीं चाहिए, क्योंकि लोगों को जब ऐसा लगता है कि इसका अंतिम रिजल्ट मिला, किसी को शिक्षा हुई, तो ये जाकर आगे जाकर उसका डर निर्माण होता है। कानून का डर तभी निर्माण होता है कि जब जो गुनाह करता है उसको शिक्षा होती है। काय म्हणजे ह्यासाठी कोणी भविष्यकार लागणारच नाही की अजितदादा विजयी होतील, खूप हेवी मार्जिने विजयी होतील। अजितदादांनी जे काम केलं आहे त्या कामाला तोड नाही। बारामती हे एक तालुका केंद्र आहे, पण त्या तालुका केंद्रातली डेव्हलपमेंट आपण जर पाहिली तर आपण थक्क होऊन जातो, आणि त्यामुळे लोकांना एवढं कळतं। लोकसभेमध्ये त्यांना असं वाटलं की बा पवारसाहेबांची मुलगी उभी आहे, म्हणून त्यांनी एखादं पवारसाहेबांची मुलगी आणि अजितदादा ज्यात पवारसाहेब मुलगी आणि अजितांची बायको यात पवारसाहेबांच्या मुलीला जास्त वेटेज दिलं असेल। पण आता अजितदादा की अजितदादांच्या भावाचा मुलगा, त्याच्यामध्ये लोक अजितदादांनाच प्रेफरन्स देतील। लोकांना माहिती आहे की ते भविष्यात अजून एक 10-20 वर्ष राजकारणात आहेत, त्यांची उंची राजकारणात वाढत जाणार आहे, त्यांच्याकडून निधी येणार आहे, विकास होणार आहे, पर्सनल अटेन्शन त्यांचं लोकांकडे आहे, ते महाराष्ट्रामध्ये फार कमी लोकांकडे आहे। नावाने ओळखतात, कामं करतात, कामं सांगितली तर करून उलटा फोन करतात, काही शंका नाही। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।